मानवी वस्ती भाग दोन। मित्रांनो, भारताप्रमाणेच ब्राझील मध्ये सुद्धा हवामानातील विविधता, जमिनीचा उंच सखलपणा, औद्योगिक विकास, वाहतूक सुविधांचा विकास, पाण्याची उपलब्धता यांचा परिणाम मानवी वस्त्यांच्या विकासावर झालेला आढळतो। ब्राझील मध्येही वस्त्यांचे विविध आकृतिबंध विकसित झालेले दिसतात। ब्राझील मधील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे, ब्राझील मध्ये विरळ किंवा विखुरलेल्या वस्त्या, केंद्रित किंवा दाट वस्त्या असे आकृतिबंध आढळतात। आकृती 72 अ व आकृती 72 आ मध्ये ब्राझील मधील वस्त्या दर्शविल्या आहेत। एक अमेझॉन नदीच्या सखल प्रदेशातील तर दुसरी किनाऱ्यावरील प्रदेशातील आहे। या वस्त्यांचे निरीक्षण केल्यास आकृती 72 अ विखुरलेली वस्ती व आकृती आ ही केंद्रित वस्ती आहे हे आकृतिबंध दिसतात। या वस्त्यांच्या प्रकाराचा विचार केल्यास आकृती 72 अ विखुरलेली वस्ती व आकृती 72 आ ही ताराकृती वस्ती दिसते। अमेझॉन नदीच्या सखल प्रदेशात विखुरलेल्या तसेच विरळ वस्त्या आढळतात। सावो पावलो शहराच्या किनारी भागात केंद्रित तसेच दाट वस्ती आढळते। ब्राझीलच्या पूर्व किनारी भागाकडून अंतर्गत प्रदेशात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात। त्यांची कारणे पुढील प्रमाणे, विषुववृत्तीय उष्ण व रोगट हवामान मानवी वस्तीस अनुकूल नाही, पर्जन्याचे प्रमाण जास्त, घनदाट विषुववृत्तीय वनांनी व्यापलेला प्रदेश, नैसर्गिक साधन संपत्तीच्या शोधावर व वापरावर निसर्गतः मर्यादा पडतात, वाहतूक सोयी सुविधाही मर्यादित आहेत, प्रदेशाची दुर्गमता, रोगट हवामान यामुळे विरळ व विखुरलेल्या वस्त्या आढळतात। या भागात प्रामुख्याने ग्रामीण वस्त्या तुलनेने अधिक आढळतात। ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्च भूमीच्या पलीकडील पर्जन्य छायेचा प्रदेश आहे। या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिलीमीटर आहे, त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही, परिणामी या प्रदेशात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात। ब्राझील मधील केंद्रित वस्ती, सुरुवातीस युरोपातील वसाहतवाद्यांनी पूर्व किनारपट्टीवर वस्त्या केल्या, आता या वस्त्या विकसित झाल्या असून त्या दाट घनतेच्या केंद्रित वस्त्या आहेत। ब्राझीलच्या पूर्व व आग्नेय किनारपट्टीच्या लगत सुमारे 300 किलोमीटरच्या पट्ट्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले आहे। या वस्त्यांच्या विकासाची कारणे पुढील प्रमाणे, 1 किनारपट्टीचे सम व दमट हवामान, 2 मुबलक पाणी पुरवठा, 3 साधन संपत्तीची उपलब्धता, 4 शेतीपूरक जमीन इत्यादीमुळे या भागात जमीन जरी कमी असली तरी दाट वस्ती आढळते। उदाहरणार्थ सावो पावलोचा प्रदेश सुपीक जमिनीचा आहे। कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश सुयोग्य आहे। अखंडित ऊर्जेचा पुरवठा, वाहतुकीच्या चांगल्या सोयी, खनिजांचा मुबलक साठा या कारणांमुळे सावो पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आढळते।